नमस्कार मंडळी, मी पशु सुके पीपा पशु या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला माहीतच असेल की आपण जे व्हिडिओ बनवत असतो ते वेगवेगळ्या टॉपिकवर बनवत असतो, आणि याच्यापूर्वीचा जो एक व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला हे सविस्तर सांगितलं होतं की मी जे माझे व्हिडिओ असतात ते वेगवेगळ्या टॉपिकवर असतात. पण एक दोन दिवसामध्ये काही अशी गोष्ट आमच्या मंडळाबाबत घडलेली आहे ज्यामुळे आनंद आमचासुद्धा आनंद गगनात मावेन असा झाला. म्हणून मलासुद्धा वाटतं की एक दोन व्हिडिओ आपणसुद्धा कधीकधी टाकावेत. तसं तर विटेकर साहेब हे आपल्याला नेहमी अपडेट करत असतात, त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपल्या मंडळाच्या ज्या काही गोष्टी अपडेट होतात त्याविषयी सांगायची गरज नाही. परंतु काही असे काही आनंद असतात ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे तुमच्यासोबत मीसुद्धा आनंद साजरा करणार आहे. मित्रांनो, कालच आपल्याला फटाकडे वगैरे फोडून आनंद उत्सव आपल्या मंडळामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला. विटेकर साहेब यांच्या चॅनल थ्रू आपण सगळे हे सर्व सविस्तर बघितलं आणि किती आनंदी होते आपले सुरक्षा जवान, हे तुम्हीसुद्धा सर्वांनी बघितलं. तर मित्रांनो, आज मी जे टॉपिक घेऊन आलेलो आहे ते सुद्धा या आपल्या मंडळाविषयीच आहे, खाकीविषयी आहे. आपल्याला तुम्हाला माहीतच असेल की आपल्याला खाकीवर्दी झालेली आहे आणि त्याचं GR सुद्धा निघालेलं आहे, म्हणजे खाकीचा GR सुद्धा निघालेला आहे आणि खाकी एकदाची आपल्याला मिळालेली आहे. त्यासाठी खूप काबाळ कष्ट करावे लागले. आपल्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी खूप प्रयत्न केले, त्यांना खूप धावपळ करावी लागली, खूप श्रम घ्यावे लागले, खूप कष्ट घ्यावे लागले, त्याच्यानंतर हा जो विजय आहे तो मिळालेला आहे. हा विजय असाच मिळालेला नाही, त्यासाठी ह्या आमच्या ज्या संघटना आहेत त्यांचे खूप त्यामागे परिश्रम आहेत. जसं की लक्ष्मण भोसले साहेबांचे सुद्धा अनुभव आणि प्रयत्न ह्यामध्ये लाभलेले आहेत, म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे ह्यामध्ये ही जे गणवेश जो खाकी गणवेश जो झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जरी पूर्णपणे सहयोग जरी केलेलं नसलं तरी खारीचा वाटा त्याच्यामध्ये आमचा आहे, म्हणजे त्यांनीसुद्धा ह्यामध्ये खारीचा वाटा उचललेला आहे. म्हणजे एका असं आहे की संघटना सर्वच काम करायला पाहिजेत असं नाही, परंतु एक दोन संघटना जर काही गोष्टी चांगल्या करत असतील तर त्यांना बाकीच्या संघटनांचं सुद्धा पाठबळ लागतं. आणि ज्या संघटना आपल्यासोबत अजून जोडल्या गेलेल्या नाहीत त्यांनासुद्धा आपण आपल्यासोबत घ्यायचं आहे, आणायचं आहे, म्हणजे कोणीही आपल्या लोकांविषयी असंतुष्ट राहू नये असं माझं मत आहे. मित्रांनो, पर्सनली मत आहे, परंतु माझं पर्सनली जर मत असलं तरी मी माझ्या सर्व संघटनांना सांगेन ज्या शक्यतो या संघटनेमध्ये सहभागी झालेले नाहीत त्यांना नक्की सांगेन की साहेब तुम्हीसुद्धा आमच्या या सर्व संघटनामध्ये सामील व्हा. तुमच्या एकत्र होण्याने आम्हा सर्वांचा फायदा आहे, कारण तुम्ही जरी ह्यामध्ये जर सहभागी झालात तर नक्कीच आम्ही तुमच्यासुद्धा खरंच आयुष्यभर ऋणी राहू. दुसरी गोष्ट, एक महत्त्वाचे टॉपिक आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला माहीतच आहे की ज्यावेळी मंडळ स्थापन झालं त्यावेळीसुद्धा आपल्याला सुरुवातीला खाकी गणवेश होता, परंतु काही आपले लोकं जे होते त्यावेळी जुनी लोकं होते, काही बोलतात ना त्यावेळी लोकांना एवढे अनुभव नव्हते, परंतु त्यांनी त्या वर्दीचा गैरवापर केला, त्याच्यामुळे ती वर्दी पाच ते सहा वर्षानंतर ती वर्दी गृहखात्याकडून नामंजूर करण्यात आली. कारण असं माझे ऐकवण्यात आलेलं आहे की 2 ते 3 हजार सुरक्षा जवानांच्या ID जमा करण्यात आल्या होत्या, त्याच्यामुळे गृहखात्याकडून खाकीची परवानगी नाकारून त्याच्यानंतर आपल्याला जो निळा कलरचा गणवेश आलेला होता तुम्हाला माहीत आहे. परंतु काही संघटना ज्या एक येऊन लढल्या त्याच्यातली एक दोन संघटना पुढे येऊन लढल्या आणि त्यांना बाकीच्यांनी आपलं पाठबळ दिलं, त्याच्यामुळे त्यांच्या त्या परिश्रमामुळे आपण दुसऱ्यांदा खाकी घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. ॲक्च्युली कामगार मंत्री जे आहेत खाडेसाहेब त्यांचेसुद्धा लाख लाख आभार मानले पाहिजेत आपण, कारण त्यांनीसुद्धा आपल्यावर भरोसा ठेवून मंत्रिमंडळातले जे त्यांचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब त्यांचे जी जर त्यांचे संबंध चांगले आहे त्याच्यामुळे नक्की त्यांचासुद्धा नक्की सहयोग असणार आहे ह्या आपल्या गणवेशामध्ये. त्यामुळे त्यांचेसुद्धा परत आपण फडणवीस साहेब आणि आपले जे कामगार मंत्री आहेत खाडेसाहेब त्यांचेसुद्धा आपण लाख लाख आभार मानू. सर्व सुरक्षा रक्षकांद्वारे मी आभार मानतो. त्याचबरोबर मित्रांनो, ही जी वर्दी जे टिकवायची आहे ही ती आपल्या हातामध्ये आहे, कारण जे पूर्वी घडलं ते आता घडू नये असं मला वाटतं. कारण जे पूर्वी घडलं त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, तो काळ वेगळा होता, परंतु आता शैक्षणिक बाबतीत बोलायचं झालं तर मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वीची लोकं थोडी कमी शिकलेली होती, परंतु आत्ताची मुलं आपली चांगली शिकलेलीसुद्धा आहेत, काही ग्रॅज्युएटसुद्धा आहेत. त्याच्यामुळे जी पूर्वी चुकी झाली ती आता होईल असं मला नाही वाटत. त्याच्यामुळे आम्हालासुद्धा वाटतं की ही चूक परत होणार नाही आणि अशी आम्ही खात्रीसुद्धा बाळगतो. मित्रांनो, कसं आहे
जे चूक झालेली असते त्याला आपण काही करू शकत नाही, जे झालं ते गेलं, परंतु इथून पुढे होता कामा नये त्यावेळी आपण खाकी गरमे परिधान करू, त्यावेळी काही कठोर गोष्टींचं आपल्याला पालन करणं आहे ते गरजेचं आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये जर आपण उठावदार दिसायला हवं, आपली कामं उठावदार दिसायला हवेत, तर आपल्याला काही गोष्टींचं काटेकोरपणे पालन करायला हवं असं मला वाटतं आणि आम्हा सर्वांनाच वाटतं जे आमच्यासारखे लोक आहेत। कोणकोणत्या गोष्टी काटेकोरपणे पाळायला हवेत हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जे आमचे सुरक्षा बांधव आहेत त्यांनी आपल्या व्हॉट्सअप आहे त्याच्या माध्यमातून सांगितलेले आहेत, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, सगळ्यात पहिलं मित्रांनो, वर्दीचा आपण मान ठेवायला हवा। वर्दी ही नेहमी स्वच्छ असायला हवी, वर्दीवर दररोज कडक इस्त्री केलेली असावी, नेहमी बुटाला पॉलिश केलेले असावे, दररोज दाढी म्हणजे शेविंग केलेली असावी। खाकी गणवेश ज्यावेळी आपण परिधान करू त्यावेळी पायात चप्पल किंवा सँडल घालून दुटी करू नये। वर्दीवर जास्त केस आणि दाढी वाढू नये, वाढलेले असल्यास ती कमी करून घेण्यात यावी। काही अशा नियमांचे आपण पालन करणे आपल्या हातात आहे मित्रांनो, सुरक्षा रक्षकांच्या हातात आहे, सुरक्षा जवानांच्या हातात आहे। त्यामुळे ही मिळालेली वर्दी टिकवायची असेल तर काही नियमांचे पालन करणे खरंच खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या गोष्टींचं पालन कराल असं आम्हाला आशा आहे। जर तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी ड्युटी करत असाल आपल्या आजूबाजूला सुद्धा आपले सुरक्षा जवान आहेत आणि ते खाकी गणवेशावर अशा पद्धतीने किंवा चप्पल किंवा सँडलवर ड्युटी करत असतील तर त्यांना आपण सांगायला हवं की बाबा रे, आपण आपला हा जो गणवेश आहे तो खूप संघर्ष आणि मेहनतीने मिळालेला आहे, त्यासाठी आपल्या संघटनांनी खूप मेहनत केलेली आहे, त्यासाठी तू जर सँडल किंवा चप्पल वापरत असेल तर ते वापरू नको, तू चांगले शूज वापर, त्याच्यावर चांगलं पॉलिश केलेलं असावं असं आपण समोरच्याला एक समज द्यायला हवी आणि ती जिम्मेदारी आपण आपल्या एक सुरक्षा जवान म्हणून आपल्यामध्ये असायला हवी असं मला वाटतं। जर कोणी काही चुकीचं करत असेल तर त्याला आपण तिथंच थांबवलं पाहिजे, त्याला त्याची चुकी आपण निदर्शनात आणून दाखवायला हवी असं मला वाटतं। बघा मित्रांनो, कारण ह्या गोष्टी खरोखरच आपल्याला करायच्या आहेत, पाळायच्या आहेत, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण उत्कृष्ट कामगिरी करू शकतो, आपण समाजाला समाजासमोर चांगल्या कामगिरीने पुढे येऊ शकतो, समाज आपल्याला एका वेगळ्या उद्दिष्टाने बघू शकतो, त्यासाठी आपल्याला अशी काही कामं करून दाखवायची आहेत ज्यामुळे समाजाचं लक्ष हे आपल्या सुरक्षा जवानावर जाईल आणि त्यातून आपण समाजाचा एक कणा म्हणून आपण समाजापुढे येऊ शकतो। मित्रांनो, अजून एकदा सांगतो मित्रांनो, खाकी मिळाली याचा दुरुपयोग कुणीही करू नये, जर करत असेल त्याला तिथंच थांबवावे। त्याचबरोबर जे आता खाकी वर्दीचे नियम आहेत ते कशा पद्धतीने आपण काटेकोरपणे पाळायला हवेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही ते पाळायला एवढी मला खात्री आहे, त्याच्यामुळे या गोष्टी आपल्याला सांगायची गरज नाही असं मला वाटतं। परंतु जे आम्ही सांगितलेले आहेत त्या नक्की तुम्ही पाळाल, जे पाळत नसतील त्यांना तुम्ही सांगा, आपल्या आजूबाजूला सांगा जे करत नसतील। कारण कसं आहे, बऱ्याच वेळेला मी बघितलेलं आहे काही लोक मला अशी सुद्धा आढळून आलेले आहेत, MTLM मध्ये असे काही लोक बघितलेले आहेत। आत्ताच्या लोकांना मी दोष देणार नाही, परंतु पूर्वीची लोक जी होती ती लोक असं काही चुकीची कामं करायची, परंतु मला वाटतं पूर्वीची लोक आता बऱ्यापैकी रिटायरमेंट झालेले आहेत आणि जी उर्वरित आहेत ती चांगली लोक आहेत, त्यांना ह्या गोष्टींचं भान आहे की आपलं कर्तव्य कशा पद्धतीने बजवायचं आहे, त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही मित्रांनो। परंतु पूर्वी लोक अशी होती की मी तुम्हाला सांगतो, UP-बिहारची लोक होती, त्याच्यामधला एक माणूस होता, तो आपल्या या युनिफॉर्मवर, निळ्या युनिफॉर्मवर तो त्यावर पाव आणि ब्रेड विकायला जायचा, सेम युनिफॉर्मवर, त्या युनिफॉर्मला बॅगसुद्धा नसायची, बटणं सगळी अशी सोडलेली असायची, आपला लोभ असायचा, त्याच्यामुळे खूप मोठा अपमान व्हायचा, त्याच्यामुळे असं मला वाटतं होऊ नये। आणि तो नेहमी व्यक्ती चपला घालून फिरायचा, असाच येड्यासारखा फिरायचा, मी त्याला एक दोन वेळा सांगितलं परंतु तो काय ऐकायला तयार नाही, कारण अशा लोकांना काय सांगणार आपण तरी, आपल्या हातामध्ये मंडळाने पावर दिलेली नाही, त्याच्यामुळे आपण काही कारवाई करू शकत नाही। परंतु येणाऱ्या काळामध्ये जर मंडळाने प्रत्येक सुरक्षा जवानाच्या हातात अशी पावर दिली तर नक्कीच असं काही चुकीचं घडत असेल तर आपला सुरक्षा जवान त्याला एक चांगली समज देईल असं मला वाटतं। त्याच्यामुळे नक्कीच मित्रांनो, ह्या जे नियम आहेत ते नक्की तुम्ही पाळाल अशी मी खात्री बाळगतो, व्हिडिओ जास्त वाढवणार नाही। मित्रांनो, मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे, तुमच्यासमोर असे काही व्हिडिओ नक्कीच आणायचा प्रयत्न करीन, कारण मी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत असतो, त्याच्यामुळे मंडळातले व्हिडिओ घेऊन येईन असं नाही, परंतु माझ्यामध्ये जर शक्य असेल, मला वेळ असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करीन। तुमच्यासारखाच मी सुद्धा आहे, त्याच्यामुळे माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसाठी, तोपर्यंत बाय बाय, टाटा, जय जिजाऊ, जय शिवराय।